मित्रांनो, प्रेमात पडणं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. मुली प्रेमात असतात तेव्हा त्यांच्यात 8 बदल होतात. ते 8 बदल कोणते आहेत पहा फक्त आपल्या लाडक्या मराठी टेक अपडेट या चॅनलवरती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील. यातील पहिला बदल आहे झोप उडणे. जसे आपण प्रेमात असतो तेव्हा आपली झोप उडते, तसेच मुलींसोबतही होते. प्रेमात पडलेल्या मुली रात्री उशिरापर्यंत आपल्या प्रियकरासोबत फोनवर बोलत असतात किंवा व्हॉट्सअपवरती चॅटिंगही करत असतात आणि त्यांची संपूर्ण रात्र प्रियकराचा विचार करण्यातच जाते. दुसरा बदल रोमॅन्टिक सॉंग्स, रोमॅन्टिक मूवीज पाहणं. मुली प्रेमात पडल्यानंतर रोमॅन्टिक सॉंग्स ऐकतात, तसेच रोमॅन्टिक मूवीजही पाहतात. प्रत्येक लव्ह स्टोरी आपल्या लव्ह स्टोरीप्रमाणे त्यांना दिसते. त्यांच्या मोबाईलमध्येही सर्व गाणी रोमॅन्टिकच असतात. एवढेच काय तर त्यांच्या मोबाईलची रिंगटोनही रोमॅन्टिकच असते. तिसरा बदल ड्रेसिंग सेन्स. जेव्हा मुली प्रेमात असतात तेव्हा त्यांना वाटते की आपल्या प्रियकरासमोर नेहमी छान दिसावं, यासाठी मुली आपल्या लुकमध्ये, स्वभावामध्ये आणि ड्रेसिंगमध्ये बदल करतात. असं म्हणतात प्रेमात माणूस उजळतो, ही गोष्ट मुलींच्या बाबतीत एकदम 100% खरी आहे. चौथा बदल प्रत्येक गोष्टीत सल्ला देणं. मुली प्रेमात पडल्यानंतर त्यांच्यात आमूलाग्र बदल होतो. प्रत्येक गोष्टीत ते आपल्या बॉयफ्रेंडची काळजी घेतात. याचमुळे बॉयफ्रेंडला वेळेवर जेवण कर, चांगले कपडे घाल, घरी वेळेवर ये, चांगले मित्र बनव, असे अनेक सल्ले दिले जातात. काही काळापर्यंत हे सल्ले चांगलेही वाटतात, परंतु याचा अतिरेक झाल्यास त्याचा वाईट परिणाम त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पडतो. पाचवा बदल जेलस होणे. प्रेमात पडल्यानंतर प्रियकराविषयी इनसिक्युअर होणं ही सामान्य गोष्ट आहे. तसेच प्रियकरासोबत एखादी दुसरी मुलगी बोलत असेल तर मुलींना चांगले वाटत नाही. सहावा बदल हेरगिरी करणं. अनेक वेळा तरुणी आपल्या प्रियकराविषयी खूप जास्त पजेसिव्ह असतात आणि प्रियकराची हेरगिरी करू लागतात. प्रियकराच्या मोबाईलपासून ते त्यांच्या सोशल अकाउंटपर्यंत सर्व गोष्टींवर त्या लक्ष ठेवतात. सातवा बदल मित्रांपासून दूर राहणे. प्रेमात पडल्यानंतर मुली मित्रांपासून लांब पळतात. खरं तर मित्र आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग असतो. प्रेमात असल्यावर मुलींना मैत्रिणीसोबत फिरण्यापेक्षा त्यांना आपल्या प्रियकरासोबत फिरणं पसंत करतात. आठवा बदल आरशासमोर उभं राहून हसणे. प्रेमात पडल्यानंतर अनेक मुली या आरशासमोर उभं राहून लाजतात. हे एक प्रेमाचेच लक्षण आहे. प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत त्या खुश होतात. तर मित्रांनो, आणखी कोणते बदल असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.